Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our pronouns lessons. Okay, in today's period we are going to learn about the distributive and reciprocal pronouns. आजच्या तासिकेमध्ये आपण distributive pronouns आणि reciprocal pronouns कशा पद्धतीचे असतात तर याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत क्लास 6 स्टँडर्ड्स. नाउ लुक हियर, रीड दिस सेंटेन्सेस. रीड दिस सेंटेन्सेस, दिलेले सेंटेन्स सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. ईच ऑफ द मेन रिसीव ए रिवॉर्ड. ओके, ईच ऑफ द मेन म्हणजे मेन हे प्लुरल आहे, रिसीव्ड ए रिवॉर्ड. आता इथे प्रसिद्ध असलेलं म्हणजे इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला काय मिळालेलं आहे, रिवॉर्ड मिळालेलं आहे. रिवॉर्ड म्हणजे काय, पारितोषिक. ईच म्हणजे काय, आता प्रत्येक या ठिकाणी अशा अर्थाने. Either of you can go. Either of you can go. You can say either or either. Both are correct. Okay. Now, neither of the option. Okay. Neither of the options is true. Next, John and Mary like each other. Okay. Next one. The boys are hitting one another. The boys are hitting one another. Okay, look here. Each, either, neither are used with reference to a number of person or thing. One at a time are called distributive pronouns. Baka ya tikani word je aalele ahe kutle, each, neither ani tyanantar ahe either ani ya tikani aalela ahe each. Each other, okay? Each, kutle? Each, either, neither, okay? Are used, but for, with reference to a number of person. Manje, ya tikane aslele person total kiti ahe, tela refer karnyasathi. A number of persons, a number of persons, manje vyaktinchi sankhya kiti ahe, kiva kashi ahe, ya paddhatila sangnyasathi. Person kiva thingshi. Okay, reference आहेत, refer करतात, are used with reference to a number of person or thing one at a time. One at a time are called distributive. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, distributive pronouns म्हणतो. म्हणजे विभाजित करणारा pronouns, सगळ्यांपेक्षा विभाजन करणारा. आता each या ठिकाणी आलेलं म्हणजे काय, कि प्रत्येक व्यक्तीला इथे असलेलं काय मिळालेलं आहे, पारितोषिक. आता ईच हे काय करतं, डिस्ट्रीब्यूट करतं. डिस्ट्रीब्यूट करतं म्हणजे काय करतं, विभाजित करतं. ओके, ईच अदर और वन अनदर आर रिसिप्रोकल प्रोनाउन्स. आणि या ठिकाणी आलेले ईच अदर कुठलं आहे, ईच अदर, ईच अदर अँड वन अनदर. या ठिकाणी आलेले कुठलं आहे, वन अनदर. या ठिकाणी आलेले हे वन अनदर आणि या ठिकाणी आलेलं ईच अदर. हे काय आहेत, रिसिप्रोकल आहेत. रिसिप्रोकल म्हणजे काय, की आत्मवाचक, परत त्याला रिव्हर्स केलेला आहे, की वन अनदर. या वन आणि अनदर या दोघांमध्येच काय केलेले आहे, रिसिप्रोकल. व्हाईस वर्स आपण करतो की इंटरचेंज केलेला आहे त्या पद्धतीचं, की वन अनदर. इथे दोन पर्सन असतील त्यालाच काय केलेलं आहे, इंटरचेंज केल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, रिसिप्रोकल असेल केलेलं. ठीक आहे. नाव Each other and one another are the reciprocal pronouns. आणि हे कसे आहेत, रिसिप्रोकल प्रोनाउन्स आहेत, म्हणजे यांची अदला बदल केलेली आहे अशा पद्धतीचे. ओके, नाउ लुक हियर, ए प्रोनाउन डेफिनेशन. ए प्रोनाउन दॅट कन्सिडर मेंबर्स ऑफ ग्रुप सेपरेटली रादर दॅन कलेक्टिव्हली इज नोन ऍज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्सची डेफिनेशन दिलेली आहे. ए प्रोनाउन, प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. ओके, नेक्स्ट, दॅट कन्सिडर मेंबर ऑफ अ ग्रुप सेपरेटली रादर दॅन कलेक्टिव्हली. सेपरेटली कसं केलेलं आहे, की जो मेंबर आहे, सदस्य आहे, त्यांचा काय केलेलं आहे, ग्रुप सेपरेटली कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर मेंबर्स ऑफ ग्रुप ए सेपरेटली रादर दॅन कलेक्टिव्हली. कलेक्टिव्हली म्हणजे काय, की समूहामध्ये हे करण्यापेक्षा त्यांनी काय केलेलं आहे, की एक सेपरेटली त्याचा एक ग्रुप केलेला आहे. इज नोन ऍज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन असं म्हटलं जातं, की
जो ग्रुप आहे त्याला सेपरेटली कन्सिडर केले जाते, त्याला कलेक्टिवली न करता सेपरेटली कन्सिडर केले जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन असं म्हणतो. ओके, नाव दे इन्क्लूड, आता त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, इन्क्लूड म्हणजे समावेश होणे, इन्क्लूड. ओके, कन्सिस्ट आपण त्याला म्हणू शकतो, कन्सिस्ट म्हणजे समावेशित असणे, इन्क्लूड. बघा दे इन्क्लूड काय काय इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये, कुठले प्रोनाऊन, इच, इच, त्यानंतर आहे नेक्स्ट एनी, नेक्स्ट इधर अँड नायदर अँड ऑदर. कुठले कुठले आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स, रिमेंबर दिस, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स इच, एनी, आयदर, नायदर अँड ऑदर्स, दीज आर द डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स, जे की काय करतात सेपरेटली अ ग्रुप ऑफ, बघा हा ग्रुप आहे त्याला काय काय केलं जातं मेंबर्सला सेपरेटली कन्सिडर केलं जातं आणि ते आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स आहेत, विभाजित प्रोनाऊन्स आहेत, विभाजित सर्वनाम आहेत, अशा पद्धतीचं इच, एनी, इधर, नायदर अँड ऑदर हे काय आहेत एक्झाम्पल आहेत कशाचे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्सचे, म्हणजे ते कन्सिडर केले जातात, इन्क्लूड असतात कशामध्ये, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन मध्ये. नाउ लुक हियर, ए रिसिप्रोकल प्रोनाऊन. आता रिसिप्रोकल प्रोनाऊन म्हणजे काय, आपण दुसरं पाहिलं की रिसिप्रोकल प्रोनाऊन, पहिलं होतं आपलं कुठलं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आणि त्यानंतर आहे रिसिप्रोकल. आता रिसिप्रोकल मध्ये वन अनदर आणि इच अदर आहे, तर या ठिकाणी रिसिप्रोकलचे. नाउ लुक हियर द डेफिनेशन ऑफ रिसिप्रोकल, ए रिसिप्रोकल प्रोनाऊन. आता हे रिसिप्रोकल प्रोनाऊन म्हणजे काय आपण समजून घेऊया, ए रिसिप्रोकल प्रोनाऊन इज ए प्रोनाऊन विच इज यूज टू इंडिकेट दॅट टू ऑर मोर पीपल आर कॅरिंग आउट ऑर हॅव कॅरीड आउट अँड ऍक्शन ऑफ द सेम टाइप, दे इन्क्लूड इच अदर अँड वन अदर. बघा यामध्ये काय असतं की इंडिकेट करतात, इंडिकेट दॅट टू ऑर मोर पीपल, काय इंडिकेट करतात, इंडिकेट टू ऑर मोर पीपल आर कॅरिंग आउट, म्हणजे काय करतात, कॅरिंग आउट करतात ऑर हॅव कॅरीड आउट अँड ऍक्शन, जे ऍक्शन आहे ती कॅरिंग करतात, किती, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, टू ऑर मोर दॅन टू पीपल, ओके, आर कॅरिंग आउट, कॅरिंग आउट म्हणजे वाहून नेणे, त्या पद्धतीचं कॅरी करणे अशा पद्धतीचं, ओके, ऑर हॅव कॅरिड आउट अँड ऍक्शन ऑफ द सेम टाईप, आणि सेम टाईपचे ऍक्शन काय करतात, ते कॅरी करतात, त्यालाच आपण काय म्हणतो रेसिप्रोकल प्रोनाऊन असं म्हणतो. ओके, दे इन्क्लूड, आता त्याच्यामध्ये इन्क्लूड कशाचा होतो बघा, या ठिकाणी इन्क्लूड इच अदर, इच अदर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे, आणि वन अनदर हे कशाचे आहे, हे आहेत रिसिप्रोकलचे आहेत, रिसिप्रोकलचे कुठले आहेत, इच अदर अँड वन अनदर. ओके, नाउ लुक हियर नेक्स्ट टाइप दॅट इज द इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स. ओके, ए प्रोनाऊन दॅट कन्सिडर मेंबर ऑफ ए ग्रुप ऑफ सेपरेटली रादर दॅन कलेक्टिव्हली इज नोन ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, अँड ए प्रोनाऊन, ओके, इज ए प्रोनाऊन विच इज यूज इंडिकेट दॅट टू ऑर मोर पीपल आर कॅरिंग आउट ऑर हॅव कॅरीड आउट अँड ऍक्शन ऑफ द सेम टाईप, सेम टाईपची जी ऍक्शन असते ती काय करतात, कॅरी करतात, त्यालाच आपण काय म्हणतो रिसिप्रोकल प्रोनाऊन असं सुद्धा म्हणतो. ओके, नाव नेक्स्ट, नेक्स्ट टाईप दॅट इज द इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स. ओके, प्रश्नवाचक सर्वनाम आता या ठिकाणी आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स कुठले आहेत. ओके, नेक्स्ट लुक हियर, रीड दिस सेंटेन्स, सुरुवातीला आपण काय करू सेंटेन्स रीड करू, नेक्स्ट, ओके, हु ब्रोक दिस विंडो, हु ब्रोक दिस विंडो, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट शॅल वी डू नाव, व्हॉट शॅल वी डू नाव. नेक्स्ट, विच वुड यू प्रिफर, क्वेश्चन मार्क. इन द अबोव सेंटेन्सेस द प्रोनाउन्स, in the above sentences the pronouns who, what and which not only stand instead of nouns but also ask questions. Okay, pronouns used for asking questions are called interrogative pronouns. Baka je pronoun kasha sathi vaparlele jata, for asking questions, prashna vicharnyasathi vaparlele astat, are called interrogative प्रोनाऊन्स, त्यालाच आपण काय म्हणतो इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणतो. त्यामध्ये आहे हु,
who, what, which, whose, like this. Okay? Okay, instead of nouns. नामाच्या ऐवजी ते काय करतात ते बट ऑल्सो आस्क क्वेश्चन्स आणि ते प्रश्न सुद्धा विचारतात दिस स्टॅम्स ओके नॉट ओनली स्टॅम्स इन्स्टेड ऑफ नाउन्स नामाच्या ऐवजी थांबत नाही तर बट ऑल्सो आस्क क्वेश्चन्स ते ऍज अ प्ले रोल करतात नाउनचा कशाचा रोल करतात नाउनचा ऍज वेल ऍज दे आस्क अ क्वेश्चन अँड दॅट प्रोनाउन्स आर कॉल्ड इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स यस ओके इन द अदर सेंटेन्स हू What and which. Okay, these are the interrogative pronouns. The kya interrogative pronouns are and jo pronouns kya karta stand as a noun. Noun manu stand hota dobe karta to play a role as a noun and ask question. Ani kya karta prashna vicharta. Kya pronouns ka apne kya manto interrogative pronoun prashna vachak sarvanam aise manto. Now look here related with this interrogative pronouns here is one. Exercise, okay? Now exercise number 5. Underline the interrogative pronouns in the following sentences. आपल्याला काय करायचंय underline करायचे कशाला interrogative pronouns the प्रश्नवाचक सर्वनामे जे आहेत त्यांना ओके द फर्स्ट एक्झाम्पल इज हिअर विच इज युअर अंकल्स हाऊस क्वेश्चन मार्क विच इज युअर अंकल्स हाऊस क्वेश्चन मार्क नेक्स्ट ओके इन दिस एक्झाम्पल यू हॅव टू फाइंड आउट इंटरोगेटिव्ह प्रोनाउन इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आयडेंटिफाय करायचं आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे अंडरलाईन करायची विच इज युअर अंकल्स हाऊस बघा या ठिकाणी आलेलं जे विच आहे ते काय आहे आपलं इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे आणि याला आपल्याला काय करायचे आहे अंडरलाईन करायचे नेक्स्ट हु इज देअर कोण आहे तिकडे हु इज देअर इन दिस एक्झाम्पल हु इज इंटरोगेटिव्ह प्रोनाउन ते काय आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे नेक्स्ट What is the matter? What is the matter? In this example, what is the interrogative pronouns? Underline the interrogative pronouns. Underline karayche aahe. Tyamule apan yala underline keli. Next, who made the top score? Who made the top score? In this example, who is the interrogative pronouns? Okay. Now, look here. Pronouns. Who, what, which used for asking questions are called interrogative pronoun. It is the definition of interrogative pronoun. Interrogative pronouns definition baga. Who, what, which used for asking questions. Jya ves WH words jya ahe. Prashna vicharna saati vapar le jata. They play as a role noun. Noun cha kaam karta. Are called interrogative pronoun. Okay. I hope you can easily understand that. The interrogative pronouns. What is meant by the interrogative pronoun and how to identify the interrogative pronouns in any sentence. Okay, the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.